नमस्कार, मी डॉक्टर दिलीप नागरगोजे, दयानंद कला महाविद्यालय लातूर। मित्रो, इयत्ता बारावी तत्वज्ञानाच्या पाचव्या प्रकरणातल्या पहिल्या भागामध्ये आपण नीतिमीमांसेचं स्वरूप आणि भारतीय नीतिमीमांसेतील कर्म संकल्पना आणि ऋण संकल्पनेच्या संदर्भामध्ये विचार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। आज आपण भारतीय नीतिमीमांसेतील पुरुषार्थ विचार या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की प्राचीन काळामध्ये मानवी जीवनाच्या संदर्भामध्ये विचार करता असताना एक प्रश्न निश्चितपणे निर्माण केला जायचा की मानवी जीवनाचं सार्थकता कशात आहे। मानवी जीवनाचं परम प्राप्तव्य काय आहे, जीवनामध्ये काय मिळवायचंय, तर याला अनुसरून उत्तर त्या ठिकाणी दिलं जायचं। पुरुषार्थानुसार जीवन जगणे हेच मानवी जीवनाची सार्थकता आहे। पुरुषार्थानुसार जीवन जगणे हीच खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचं परम प्राप्तव्य आहे, यातच मानव जीवनाचं कल्याण आहे। म्हणून पुरुषार्थ विचार हा भारतीय नीतिमीमांसेतील अतिशय महत्त्वाचा विचार आहे असं आपण या ठिकाणी म्हणतोय। पुरुषार्थ या शब्दाची फोड पुरुषो अर्थोते इति पुरुषार्थ अशा प्रकारे केली जाते। म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर पुरुषार्थ या शब्दामध्ये एकंदरीत पुरुष आणि अर्थ हे दोन शब्द आहेत। या ठिकाणी अर्थ हा शब्द जो आहे तो खऱ्या अर्थाने अनेक अर्थाने या ठिकाणी वापरला। याचा सहज सोपा अशा प्रकारचा अर्थ आपल्याला सांगता येईल तो म्हणजे पुरुषार्थ म्हणजे व्यक्तीने मिळवावयाची साध्य किंवा गाठावयाची ध्येय अथवा उद्दिष्टे अशा प्रकारचा अर्थ पुरुषार्थ या संकल्पनेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मांडला जातो। समाज अभियंत्यांनी पुरुषार्थाची एक छान अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे। आदर्श मानवी जीवन असा काढलेला आराखडा म्हणजे पुरुषार्थ। आणि या दोन व्याख्येच्या माध्यमातून पुरुषार्थाचा एक वेगळा अशा प्रकारचा अर्थ आपल्याला निश्चितपणे प्राप्त होऊ शकतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। चांगले जीवन जगण्यासाठी व्यक्तीची ही उद्दिष्ट असायला हवी अशा प्रकारची भूमिका ही पुरुषार्थ सिद्धांत आपल्याला सुचवित आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। सुरुवातीच्या काळामध्ये धर्म अर्थ आणि काम अशा प्रकारची तीन उद्दिष्ट सुचविण्यात आली होती। याला त्रिवर्ग सिद्धांत अशा प्रकारचं नाव या ठिकाणी दिलं गेलं होतं। परंतु नंतरच्या काळामध्ये या तीन पुरुषार्थाबरोबर यामध्ये मोक्षाचाही समावेश करण्यात आला आणि याला चतुर्वर्ग सिद्धांत अशा प्रकारचा या ठिकाणी दिले गेला। म्हणून पुरुषार्थाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। या चारही पुरुषार्थाचा विचार आपल्याला क्रमाक्रमाने या ठिकाणी करता येईल। यामध्ये पहिला पुरुषार्थ आपण आज आपल्या सुरुवातीला अभ्यासो आणि त्याचं नाव आहे धर्म नावाचं। धर्म हा पहिला पुरुषार्थ आहे। धर्म हा शब्द अतिशय अर्थ समृद्ध आहे, त्याच्या अनेक अर्थछटा आपल्याला खऱ्या अर्थाने दिसून येतात। परंतु सर्वप्रथम एक गोष्ट आपण या संदर्भामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे ती अशा प्रकारची की हिंदू इस्लाम शीख इत्यादींना ज्या अर्थाने धर्म आपण म्हणतो तेवढा परंपरेनुसार धर्म या शब्दाचा अर्थ संकुचित नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। आज आपण रिलिजन या इंग्रजी शब्दाला सुद्धा खऱ्या अर्थाने पर्याय म्हणून धर्म हा शब्द अनेकदा आपण वापरतो। इथे धर्म म्हणताना आपल्याला समान आचार विचार मूल्ये इत्यादी मांडणाऱ्या लोकांचा संप्रदाय अभिप्रेत असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। धर्म या संकल्पनेचं संप्रदाय रूढी रीतिरिवाज कायदा नियम नीती कर्तव्य अशा अनेक अर्थचटा खऱ्या अर्थाने सामावलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। धर्म या शब्दाच्या संदर्भातले अर्थ त्याचा विचारामध्ये घेत असताना धर्म हा शब्द ध्र या मूळ धातूपासून तयार झालेला आहे। ध्र या शब्दाचा अर्थ आहे धरणे किंवा धारण करणे, एकत्र धरून ठेवणे अशा प्रकारचा अर्थ ध्र या मूळ शब्दाचा आहे। आणि यावरून मग सगळ्या विश्वाला एकत्र धरून ठेवणारे धारण करणारे तत्व म्हणजे खऱ्या अर्थाने धर्म आहे। म्हणजे समाज धारण्यासाठी धर्माची अतिशय आवश्यकता असते। कायदा नियम रूढी इत्यादीचं कार्य समाजाला एकत्र ठेवण्याचं असतं। म्हणून व्यापक अर्थाने जर त्याचा आपण विचार केला तर त्याचा खऱ्या अर्थाने धर्मामध्ये समावेश होतो असं आपण या ठिकाणी म्हणता येईल। समाज धारण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपापली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे गरजेचे असते। व्यक्तीने काय करावे आणि काय करू नये याचं मार्गदर्शन धर्मशास्त्रामध्ये आपल्याला प्राप्त होत असतं। म्हणून धर्मशास्त्री माणसाचे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात कोणते नियम पाळायला हवे याचं ज्ञान आपल्याला प्राप्त करून देत असतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। एकंदरीत या धर्माचं वर्गीकरण हे साधारण धर्म आणि विशेष धर्म या दोन भागामध्ये या ठिकाणी केलं जातं। धर्मामध्ये कर्तव्य करण्याचे जे आदेश दिले जातात त्याची विभागणी या दोन प्रकारामध्ये केली जाते।
यातला पहिला भाग आपण विचारामध्ये घेऊ साधारण धर्म। कोणत्याही वयाच्या जातीच्या लिंगाच्या वर्गाच्या माणसांनी जी कर्तव्य करणे अपेक्षित असते त्यांना साधारण धर्म असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ सत्य अहिंसा अस्तेय धैर्य अक्रोध म्हणजे इत्यादीचा समावेश या साधारण धर्मामध्ये केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। दुसरा भाग जो आहे तो म्हणजे विशेष धर्म। विशिष्ट व्यक्तीने आपल्या वर्णानुसार म्हणजे जे आपले सामाजिक स्थान आणि वयानुसार असलेली आयुष्याची अवस्था यांना अनुसरून करण्याची कर्तव्य यांना खऱ्या अर्थाने विशेष अशा प्रकारचं धर्म नाव त्या ठिकाणी दिलं जातं। भारतीय परंपरेमध्ये वर्णाश्रम धर्माला खूप महत्व दिलेलं आहे। महाभारतातलं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। कौरव आणि पांडवाचं युद्ध संबंध जगाला या ठिकाणी माहिती आहे। रणांगणामध्ये आपल्या समोर ज्यावेळेस हे कौरव आणि पांडव एकमेकांसमोर ज्यावेळेस उभं टाकले त्यावेळेस अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला होता की रणांगणात आपल्या समोर हे सगळ्या प्रकारचे आप्तगुरु मित्र बघून अर्जुनाला एक अशा प्रकारचा एक नैतिक प्रश्न पडला की माझा आणि माझ्या भावाचा राज्यावरचा हक्क मिळवण्यासाठी माझ्या लोकांना मारणं योग्य की अयोग्य। त्यावेळी कृष्णाने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला त्याचा स्वधर्म म्हणजेच वर्णधर्म पाळायला त्या ठिकाणी सांगितलं आणि वर्णधर्माचा त्या ठिकाणी अर्थ जो आहे तो म्हणजे अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे क्षत्रियांचा धर्म काय आहे तर लढणे हा खऱ्या अर्थाने क्षत्रियाचा धर्म आहे म्हणून त्याचं कर्तव्य काय आहे तर लढलंच पाहिजे। म्हणजे परिणामाचा विचार न करता तो धर्म आपण आपल्या आयुष्यामध्ये पाळला पाहिजे ही भूमिका अर्जुनाने त्या ठिकाणी अर्जुनाला कृष्णाने त्या ठिकाणी सांगितली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। म्हणून धर्माने केलेले आचरण भौतिक सुख समृद्धीला कारणीभूत ठरते तसेच आध्यात्मिक कल्याणासाठी सुद्धा आवश्यक असतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। म्हणून एकंदरीत धर्म या पुरुषार्थाच्या माध्यमातून विचार करता असताना जे समाजात धारण करतो एकंदरीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं कार्य ज्या विचाराच्या माध्यमातून केलं जातं तो विचार खऱ्या अर्थाने पुरुषार्थामध्ये असलेल्या पहिल्या धर्म या पुरुषार्थाच्या माध्यमातून मांडलेला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ। साधारणपणे व्यावहारिक जीवनामध्ये अर्थ म्हणजे धन द्रव्य संपत्ती मालमत्ता अशा प्रकारचा अर्थ आपण घेतो आणि तोच अर्थ यामध्ये सुद्धा अभिप्रेत आहे। पण अहिंसक सुखाच्या इच्छापूर्तीसाठी आवश्यक असलेले भौतिक साधन खऱ्या अर्थाने या अर्थ पुरुषार्थाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करून घेता येतो। पुरुषार्थाचा व्यापक अर्थ इथे अभिप्रेत आहे आणि तो अशा प्रकारचा म्हणजे अर्थाला साधन म्हटलेला आहे। कारण साधना केलीच खऱ्या अर्थाने काम या पुरुषार्थाची प्राप्ती आपल्याला त्या ठिकाणी होत नाहीये। म्हणून मानवी जीवनाचा विचार करत असताना जीवनामध्ये अर्थ हे खूप आवश्यक आहे म्हणजे धन द्रव्य संपत्ती पण हे मिळवायचं कसं। पुरुषार्थाच्या माध्यमातून हा विचार या ठिकाणी मांडलेला आहे की मानवी जीवनाचा विचार करत असताना धर्मसंमत मार्गाने अर्थ प्राप्ती केली पाहिजे। धर्मसंमत मार्गाने धन द्रव्य संपत्ती आपण खऱ्या अर्थाने प्राप्त केली पाहिजे तरच आपली आध्यात्मिक अशा प्रकारची प्रगती त्या ठिकाणी होते भौतिक प्रगती होते। म्हणजे मानवी जीवनामध्ये हे खूप महत्वाचं आहे म्हणून तो विचार आचार आपण आपल्या जीवनामध्ये पाळला पाहिजे ही भूमिका अर्थ या पुरुषार्थाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेली आहे। तिसरा पुरुषार्थ आहे काम। काम म्हणजे कार्य असा अर्थ नाहीये तर काम म्हणजे कामना किंवा इच्छा अशा प्रकारचा अर्थ काम या पुरुषार्थामध्ये समाविष्ट आहे। पुरुषार्थाच्या चौकटीमध्ये काम शब्द शारीरिक सुखाची सुखाशी संबंधित आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। त्यामध्ये लैंगिक सुखाबरोबरच इंद्रियाच्या इतर सुखांचा तसेच कला सौंदर्य यांचा आस्वादाचा समावेश सुद्धा काम या पुरुषार्थामध्ये या ठिकाणी म्हटलेला आहे। सुखाची इच्छा असणं हे निसर्गाला धरून आहे आणि म्हणून कामाला खऱ्या अर्थाने पुरुषार्थ मानलेला आहे। महाभारतामध्ये श्रीकृष्णाने असं म्हटलेलं आहे की सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी असणारा काम मीच आहे। म्हणून काम हा धर्म विरोधी नाही आहे फक्त अट एकच आहे की कामतृप्ती ही धर्मसंमत समाजमान्य मार्गाने आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे ही भूमिका या पुरुषार्थाच्या माध्यमातून मांडलेली आहे। चौथा आणि अत्यंत महत्वाचा पुरुषार्थ म्हणून ज्याचा उल्लेख पुरुषार्थामध्ये या ठिकाणी केला जातो तो म्हणजे मोक्ष। मानवी जीवनाचा अंतिम ध्येय मोक्ष प्राप्ती आहे। कारण व्यावहारिक स्तरावर सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये मानवी जीवनाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना जीवनामध्ये मिळवायचे काय जीवनाची खरी सार्थकता कशामध्ये आहे हा सगळा जो उठाठेव आपला चालू आहे जन्मापासून ते अंतपर्यंत कशासाठी काय मिळवायचंय काय प्राप्त करून घ्यायचंय तर त्या कालखंडामध्ये उत्तर दिलं गेलं मोक्ष प्राप्ती हेच मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे।
मोक्ष प्राप्ति हेच मानवी जीवनाचं परम कल्याण आहे आणि ते मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न मानवी जीवनामध्ये या ठिकाणी केले जातात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि हे काय मिळवायचं आहे तर पुन्हा पुन्हा जन्माला येणे आणि पुन्हा पुन्हा खऱ्या अर्थाने दुःख भोगणे म्हणून जन्म हे बंधन आहे आणि पुनर्जन्म मात्र त्यातून खऱ्या अर्थाने सुटका आहे माणसाचं सर्वोच्च ध्येय आहे अशी परंपरेची धारणा आहे. म्हणून धर्म अर्थ काम या जन्मात साधण्याचे ही उद्दिष्ट आहे परंतु मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणारा आहे आणि यावरून एकंदरीत आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की पहिले तीन पुरुषार्थ बहुतेक ध्येयाच्या स्वरूपाचे आहे आणि मोक्ष आध्यात्मिक कल्याण साधणारा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून दूषित विचार प्रक्रियेतून विश्वाचं स्वरूप आपल्याला समजत नाही आहे, स्वतःचे स्वरूप समजत नाही आहे, त्यामुळे ज्ञान प्राप्ती न झाल्यामुळे मोक्ष प्राप्ती होत नाही आणि व्यक्तीचे ज्ञान आणि नीतिमत्ता यांच्यामध्ये एक परस्पर असतं आणि नीतीच्या मार्ग धर्माने वागणे म्हणजेच आपल्या वासना प्रेरणा भावभावना यांचे नियम करून स्वतःला आणि इतरांना हितकर असे वागणे अशा वागण्यातून बुद्धीची पूर्वग्रह पूर्वकल्पना यातून सुटका होते आणि ज्ञान प्राप्तीने क्षमता आपली त्या ठिकाणी वाढत असते. म्हणून ज्ञानाची खोली जसजशी वाढत जाईल तसतसा नीतिमत्तेचा पाया भक्कम होत जातो आणि मोक्ष पुरुषार्थाविषयी सर्वात महत्वाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे मोक्ष मिळवायचा कसा. भारतीय परंपरेतील नैतिक चिंतन एका आराखड्याच्या माध्यमातून ही भूमिका आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करता येईल. तर या आराखड्यामध्ये अज्ञान जन्म मरणाचा फेरा आता याच्यामध्ये परत नीतिमान व्यक्ती नियंत्रित हितकर वर्तनात विचार प्रक्रियेची पूर्वग्रह पूर्वकल्पनेपासून सुटका ज्ञान प्राप्ती होणे आणि मोक्ष प्राप्ती होणे पूर्वजन्माच्या फेऱ्यातून खऱ्या अर्थाने सुटका होणे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर अनीतिमान व्यक्ती तो कसा आहे तर राग द्वेष प्रेरणा आणि विचार प्रक्रिया दूषित होत असतात ज्ञान प्राप्ती अजिबात होत नाही आणि त्यामुळे काय होतं की या व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होत नाही आणि म्हणून पुनर्जन्माच्या फेऱ्या याच्या सुरूच राहणार अशा प्रकारे नैतिक चिंतन आपल्याला या संदर्भामध्ये या ठिकाणी मांडता येईल. एकंदरीत कर्माचं वर्गीकरण या ठिकाणी विचारामध्ये येत असताना कर्माच्या एका वर्गीकरणानुसार कर्माचे तीन प्रकार संचित प्रारब्ध आणि संचयमान ते या ठिकाणी मांडले जातात. आता हे संचित प्रारब्ध आणि संचयमान त्यामध्ये संचित जी जी कर्मे आपण भूतकाळामध्ये केलेली आहेत म्हणजे पूर्वीच्या जन्मामध्ये याची खऱ्या अर्थाने केलेली आहे याची फळं अध्यापन केलेली नाही आहे आणि त्याची खऱ्या अर्थाने संचित कर्म त्याला त्या ठिकाणी म्हणत असतात. प्रारब्ध जे आहे ते ज्या कर्माची फळं आता आपल्याला मिळणारच आहे त्या कर्मांना खऱ्या अर्थाने प्रारब्ध असं म्हटलं जातं. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे संचयमान जी कर्म आपण आता वर्तमानात करतो ती खऱ्या अर्थाने संचयमान कर्मे आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. भगवद्गीतेने निष्काम कर्म करण्याच्या मार्गाचे प्रतिपादन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आपण जे काही करतो ते कुठल्या ना कुठल्या तरी इच्छेने केलेले असते आणि त्यातून आपल्याला काहीतरी परिणाम अपेक्षित असतो म्हणजेच असे कर्म अपेक्षा केलेले असतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि त्या माध्यमातून निष्काम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म भगवद्गीतेमध्ये या संदर्भातला जो विचार आहे तो खूप मौलिक अशा प्रकारे मांडलेला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून भगवद्गीतेतील विचारानुसार असे कर्म आपल्याला बांधून टाकणाऱ्या फळांना जन्म देत नाही. आपली सर्व कर्मे आपण निष्कामतेने जर केली तर आपली जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती होते. म्हणून निष्काम कर्म करणे हाच मोक्ष मिळवण्याचा मार्ग आहे ही भूमिका भगवद्गीतेच्या माध्यमातून मांडलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल.